नमस्कार, मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपण केमिस्ट्रीचा चॅप्टर घेतोय सॉलिड स्टेट, त्याच्यामधला पॉइंट घेतो आपण पॅकिंग इफिशियन्सी फॉर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर। चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट आणि त्यातला पॉइंट आहे पॅकिंग इफिशियन्सी फॉर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर। सिंपल क्यूबिकमध्ये पार्टिकल हे कॉर्नरला असतात आणि ते टच करतात अलॉंग दिअर लेंथ। मग आता या ठिकाणी बघा, या स्पियरची रेडियस किती आहे बोला आर, याची पण रेडियस किती बोला आर, मग एज लेंथ किती आली, त्यांची एज लेंथ का बोला ए, मग ए बरोबर किती आलं बोला टू आर। पुन्हा बघा, एजची किंमत, एज लेंथ किती आली, एज लेंथ ए बरोबर का आलं बोला टू आर। मग पहिलं आपल्याला रेडियस काढायची आहे, पहिलं रेडियस ऑफ स्पियर, मग रेडियस ऑफ स्पियर का बोला रेडियस ऑफ स्पियर बरोबर, मग आता एज लेंथ किती आहे बोला ए बरोबर टू आर, मग आर ची किंमत रेडियस किती आली बोला ए बाय टू, रेडियस ऑफ स्पियर किती आली बोला ए बाय टू। हे झालं रेडियस ऑफ स्पियर। आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचं आहे, आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचं आहे, पण जनरली व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आपला काय बोला फोर बाय थ्री पाय आर क्यू, फोर बाय थ्री पाय आर क्यू, पण आपण आर ची किंमत किती काढलेली आहे ए बाय टू। मग या ठिकाणी आर ची किंमत आपल्याला भरायची आहे, किती भरायची आहे ए बाय टू, मग फोर बाय थ्री इंटू पाय इंटू या आर ची किंमत ए बाय टू, मग त्या आर ची किंमत आपण ए बाय टू भरली, फोर बाय थ्री पाय ए अपॉन टू आर ची किंमत भरली चा क्यूब घेतला, मग काय बोला फोर बाय थ्री पाय ए चा क्यूब का बोला ए क्यूब आणि टू चा क्यूब किती बोला एट, मग किती आलं बोला फोर बाय थ्री पाय ए क्यूब अपॉन एट, मग चार एके चार, चार दोन्ही आठ सहा, उत्तर आलं पाय ए अपॉन सिक्स। हे झालं व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल किंवा वन स्पियर। नीट बघा, पहिलं काय म्हटलं रेडियस ऑफ स्पियर, पण ए ची किंमत किती बोला टू आर, मग आर ची किंमत किती येईल ए बाय टू। हा झाला पहिला भाग। आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर तुम्हाला काढायचा आहे, पण जनरली व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय बोला फोर बाय थ्री पाय आर क्यूब, पण आपली रेडियस किती आलेली आहे ए बाय टू, मग आपला फॉर्म्युला फोर बाय थ्री पाय आर क्यूब, मग फॉर्म्युल्यामध्ये आपण ए आर ची किंमत भरली ए बाय टू, मग आलं फोर बाय थ्री पाय ए क्यूब अपॉन दोन चा क्यूब किती बोला आठ, मग फोर बाय थ्री पाय ए क्यूब अपॉन एट, म्हणजे चार एके चार आणि चार दोने आठ, मग तीन दोने सहा झाले, मग उत्तर किती आलं बोला आपलं पाय ए क्यूब अपॉन सिक्स झालं। मग टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आहे बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम किती बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स, मग टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स किती असतील, पण याच्यामध्ये एकच पार्टिकल आहे आणि म्हणून काय बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स इंटू वन, मग किती आलं बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स। एका पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आलेलं आहे पाय ए क्यूब अपॉन सिक्स, पण या ठिकाणी फक्त एकच पार्टिकल आहे, दोन असते तर दुप्पट झाले असते, तीन असते तर तिप्पट झाले असते, फक्त सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये फक्त काय बोला एक पार्टिकल आहे, त्या ठिकाणी काय बोला एक पार्टिकल आहे आणि म्हणून काय बोला त्या ठिकाणी फोर पाय ए क्यूब अपॉन सिक्स इंटू वन, त्याला काय आलं ती उत्तर आली ती बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स, किती आलं पाय ए क्यूब अपॉन सिक्स। आता तुम्हाला काय करायची बोला पॅकिंग इफिशियन्सी, मग पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, या ठिकाणी काय बोला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, काय बोला व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इन युनिट सेल किती आला बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, युनिट सेलची काय आलं बोला आपलं लेंथ किती आहे बोला ए, व्हॉल्यूम किती बोला लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, मग आलं बोला ते ए क्यूब, व्हॉल्यूम किती आला बोला ए, व्हॉल्यूम किती आला व्हॉल्यूम बरोबर ए क्यूब, व्हॉल्यूम किती आहे बोला ए क्यूब। मग आपला फॉर्म्युला काय बोला पॅकिंग इफिशियन्सी बरोबर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, तो किती आला आला बोला पाय ए क्यूब अपॉन सिक्स आणि व्हॉल्यूम ऑफ काय घेतला बोला युनिट सेल किती बोला ए क्यूब, मग आता या इंटू किती आला बोला हंड्रेड, मग ए क्यूबला ए क्यूब गेला
म्हणजे या ठिकाणी झालं बोला पाय, किती बोला 100 π/6, पण त्या पायची किंमत झाली आपण 3.142/6 आणि मध्ये गुणाकार केल्यावर उत्तर आलेलं आहे 52.36. फॉर सिंपल का बोला क्यूबिक टोटल स्पेस ऑक्युपाय किती बोला 52.36 ही झाली ऑक्युपाय स्पेस. मग एमटी स्पेस किती येईल बोला 100 - 52.36 किती आला बोला 47.64. ऑक्युपाय स्पेस किती बोला भरलेली जागा किती बोला 52.36. मग एमटी स्पेस किती असेल बोला 100 - 52.36 किती आला बोला 47.64. पुन्हा नीट बघा, पुन्हा बघा पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला बघायची आहे. पहिली रेडियस ऑफ स्पियर किती काढला बोला आर बरोबर किती काढला बोला ए बाय टू. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती बोला 4/3 π/r³ पाय आर क्यूब. आर ची किंमत भरली किती भरली ए बाय टू. मग ए बाय टू चा काय बोला तो क्यूब आला. मग काय बोला 4/3 π³ / 8 4 × 4 = 8 मग 3 × 6 मग काय बोला π³ / 6 हे व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. पण टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल एकच पार्टिकल असल्यामुळं तेच व्हॉल्यूम राहिले किती बोला π³ / 6. आणि या युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे बोला व्ही बरोबर का बोला ए क्यूब. आणि म्हणून काय बोला पॅकिंग इफिशियन्सी बरोबर काय बोला टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किती आला बोला π³ / 6. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आला बोला ए क्यूब. मग ए क्यूबला ए क्यूब गेले या ठिकाणी ए क्यूबला हा ए क्यूब गेला मग राहिला काय बोला 100 π/6. मग 100 × π ची किंमत झाली 3.142/6 ते उत्तर आलं 52.36 ही भरलेली जागा. मग एमटी स्पेस किती असेल बोला 47.64. इथे आपला हा पॉईंट संपलेला आहे, इथं आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होईल. शिकवणं एकदम सोपं आहे, सहज कळणार आहे, सहज समजणार आहे. जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा झाला पाहिजे. इथं मी थांबतो, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.